उत्सवाचे दागिने म्हणजेच सातपूरचे सुप्रसिद्ध सराफ दंडगव्हाळ बंधू सराफ, 44 वर्षांची अविरत सेवा, पारदर्शकता, विश्वास आणि असंख्य ग्राहकांचे समाधान। चला तर मग आजच भेट देऊया दंडगव्हाळ बंधू सराफ, बालाजी निवास, मेन रोड, सातपूर। दूरध्वनी क्रमांक 0253-2-35-46-64, मोबाईल नंबर 84-21-35-46-64। SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नाशिक शिवसेनेतर्फे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मेळावा, सुधाकर बडगुजर असणार शिवसेना म्युनिसिपल कामगार सेनेचे नवे अध्यक्ष, शिवसेना उपनेते पवनराव घोलप यांची घोषणा। सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी नाशिक शिवसेनेतर्फे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचा मेळावा सौभाग्य लॉन सातपूर येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी गटप्रमुखाची भूमिका किती महत्त्वाची असते हे उपस्थितांना शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी समजावून सांगितले। कारण कालचा गटप्रमुखांचा मेळावा जर कोणी बघितला असेल तर मला नाही वाटत कोणी म्हणू शकतं की मुंबईमध्ये काही बदल होईल। फक्त गटप्रमुखांचा मेळावा आणि गटप्रमुख काय कागदीचा असतो हे आम्ही बघितलंय। कारण अजय चौधरी या ठिकाणी संपर्क प्रमुख हो गटप्रमुख म्हणजे आपले बुद्ध आपले सुद्धा मेळावे झाले। परंतु भूतप्रमुखाची ताकद मुंबईत आम्ही बघितली त्याच पद्धतीची ताकद आपल्याला वाढवायची। आणि शिवसेना असा पक्ष आहे की या पक्षाला जेव्हा जेव्हा डिवचलं तेव्हा तो जास्त ताकदीनं घुसळून आलेला। कोण गेलं कोण राहिलं यापेक्षा आपल्याला काय करायचं आपण ठरवलं पाहिजे। आणि यासाठी आता जर खऱ्या अर्थाने उत्तर द्यायचं काय असेल तर तो हा दसरा मेळावा आहे। या मेळाव्याला आपल्या भागातून सर्व कार्यकर्ते आपल्याला घेऊन जायचे ते यासाठी गर्दी बनवून नाही। तर यावेळी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला। पण इतकं चांगलं काम चालू असताना पक्षाने काही दिलं नाही असं म्हणणं मला वाटतं चुकीचं आहे। या ठिकाणी काल दिगंबर मोगऱ्यांविषयी चर्चा होत होती पण दिगू काल माझ्याकडे आला परवा माझ्याकडे आला सातत्याने आताही म्हणायला दिलं भाऊ मी कुठं जाणार नाही। मी जरी दादा भुसेंचा माझे संबंध आहेत संबंध जागेवर राहतील पण माझी राजकीय कारकीर्द मला शिवसेनेमध्ये घडवायची आहे। संबंध असते ना तुमचे संबंध असतील ना तुम्ही संबंध जपा परंतु पक्ष निष्ठा ठेवा। आज शिवसेनेच्या माध्यमातून बूथ प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील शिवसेनेचे मेळावे या ठिकाणी प्रचंड झाले प्रचंड ताकदीने शिवसेना या ठिकाणी उभे राहिली। मला असं वाटतं खासदार गेला आणि खासदार हा सर्वीकडे जातोय फिरतोय मला असं वाटतं यांनी खासदारांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपण शिवसेनेमुळे खासदार झालो। तसेच काल परवाच शिंदे गटात सामील झालेले प्रवीण बंटी तिदमे यांची शिवसेनेकडून हकालपट्टी करत त्यांच्या जागी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची म्युनिसिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदे नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी सांगितले। महानगर प्रमुख म्हणून कारण ती मला माहित नव्हती यांची नियुक्ती झाली ती माझ्या घरी 8 वाजता आली होती आणि म्हटले नाना थोडं घाईगड कुठे माझी नियुक्ती झाली तुम्हाला मी काही विश्वासात विचारलं नव्हतं म्हटलं काहीच हरकत नाही। माझ्या डोक्यात विषय असा होता की मला माणूस शोधत नव्हता असं परफेक्ट माणूस पण ती एकदम परफेक्ट माणूसची निवड झाली। मी तुझं स्वागत करतो मी त्याचं 8 वाजा सकाळी स्वागत केलं आणि त्याच्याकडे मी अपेक्षा व्यक्त केली। या मेळाव्या प्रसंगी शिवसेना उपनेते बबनराव घोलप, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय अप्पा करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, वसंतभाऊ गीते, सुनीलभाऊ बागुल, अजय बोरस्ते, विलास अण्णा शिंदे, श्यामला दीक्षित, देवा जाधव यांसह शिवसेना नगरसेवक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम आटोपल्यानंतर
मान्यवरांनी मिसळ पार्टीचा देखील आनंद घेतला। एसपीएन न्यूज साठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी धीरज हिरे, विशेष प्रतिनिधी रवी भारती, तंत्र प्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।